संसार संसार जसा तव्या। रामजू बस आता एक एवढंच तुला मला खाऊ खाऊ सुटली एवढं काय खाता काय ना खाते ऍपल खाताय अरे मला दे की येत आलो काय बाई द्या ना थोडस मला खायला नाही मला खाऊ मग एवढंच तिला पण नाही दिलं तू तू काय नाही अहो येत द्या बाई अहो द्या की खायला चल काय खाऊ का सुटली ऍपल खाते बस प्लेट भरून दोन ऍपल कापले होते तुम्ही पोरांना द्यायने काय वाटणार एकटेच खात बसल्यात मला खाऊ वाटलं मला खायची गरज आहे तुम्हाला काय खायची गरज आहे मग तुला होय तुम्हाला काय डोळे बिळे लागले तुझे खायला डोळ्या नाही तर काय लागले ग काय खाऊ कालो समोसे मागवले होते भाऊजींना म्हटलंय येताना समोसे घेऊन ये खायची गरज कुणाला सध्या तुम्हीच खात बसलाय तुम्हाला डोळे लागले खरं डोळ्यालाच लागले असं मला असं वाटतं हे का नाही लागलेच ना एवढं खाल्ली आरोग्य द्या बस दिलं ना एकटे एकटेच खातात कालच समोसे बेड मध्ये घेऊन गेल्या खाट बसल्या हे का नाही दिसतो ना पोरांना नाही दिला स्वतःच गरजेवर श्वास आणि ते आणलं तुम्ही बघितलं ते ना पिशवीत तुला नाही दिला एकच दिलं दिला ना खाल्ले म्हटलं तुम्हाला डोळे लागले सारखंच करताय तुम्ही काय डोळे बिळे लागले का काय हो लागलेत मला तुला काय आज काय मागवले भाऊजींना काय मागवायला लावले तुला का सांगू म्हणजे लगेच ए का ताईने हे मागवलं असे तू नुसते खबरीवरच आहे बरं आज होते बस आहो मला मध्ये एक पीस खाल्लं ना आता दीदीला सांगा तुमचं नाव मग तुझ्या वाटायचं ऍपल खाल्लं म्हणून बर बस आता पण मला एक सांग डोळे नेमके कुणाला लागलेत कुणाला लागलेत तुम्ही सांगा कुणाला लागले डोळे मला लागले आणि कुणाला खायची गरज आहे जास्त काय बाई कुशाल डोळे जे ज्याला डोळे लागले ते साईडला राहते ज्याला खायची गरज आहे ते साईडला राहते स्वतःच खात बसल्या जसे डोळ्यालाच लागले डोळ्यालाच लागले हे का नाही काय डोळे डोळे करते काय खाणं मग नाही बे नाही लागले लागले तरी अहो पण ज्याला खायची गरज आहे सध्या त्याला द्यावा ना मग खाते खाल्ले ना तू बस ना जास्त द्यावा मग दोन दिले ना बस की हे माझ्या वाट्याचे होते ना मी पण नव्हतं खाल्लं मी तर काय खोटं बोलते बाई मी नव्हतं खाल्लं एवढे आणले कुठे गेले अयो पोरं संपवले ना आपल्या घरात लहान लहान काही कमी येतोय मोठ्यांपासून सगळं तुझा बी नंबर आहे की मग मीच घेतलं मग काय होते अहो पण सध्या खायची गरज कुणाला आहे तुम्हाला की म्हणजे तुला खायची गरज आहे म्हणून मी खायचंच नाही अहो पण मला डोळ्या लागले मी प्रेग्नेंट आहे सध्या तुम्हीच खात बसल्यात मग प्रेग्नेंट आहे मग काय करायचं लोकांना टेन्शन प्रेग्नेंट प्रेग्नेंट म्हणूनच तुझी मज्जा आहे चांगली बस ना आता लोकांना हे प्रश्न पडायला लागले नेमकं दोघीतून प्रेग्नेंट कोणी आणि असं दाखवत बसलं असं खात बसलं लोकांना वाटलं तुम्हीच प्रेग्नेंट आहे लोकांना दाखवायची काय गरज पडली मामाला खायची गरज आहे जा दाडदूड होता हो दे मला गरज आहे सध्या खायची एक तर मला आता सहावा संपून सातवा लागणार आहे भाऊजींना मा काय आता मागू नको गाड्या तू दिलं ना आता किती दिलं किती जे प्रेग्नेंट आहे ज्याला खायची गरज आहे त्याला नाही स्वतःला डोळे लागले तर खायची गरज असल्यावर का आहे का ना कुठल्या पुस्तकात लिहिले डोळे लागल्यावरच खायचं असतं कुठं लिहिलंय दाखव मला लिहून समोसे आणले काल समोसे खाल्ले होते तू आण तू खा मला एखादा घर जास्त द्यावा खायची गरज कुणाला आहे ते बाळ आणावा जाऊन पैसे माग नाही ठेवा आणावा बाळ कसं गुटगुटीत नाही होणार होय आलं तू काळजी घ्यायची ती कसं मग गुटगुटीत नाही तर होईल हे तू खात जा ना मग मी तुला नको म्हणले का छान लागते टेस्ट जसे तुम्हाला डोळे लागले तर काय कर डोळे डोळे काय करती दमदार माणसाला काय वाटत त्यांना का डोळ्यात लागते तुझे काय बोलत ती काय माहिती मी आता 2 किलो ऍपल आण समोसे आण समोसा नाही मला समोसा नाही खाऊ वाटला मग काय समोसेचं नाव घेतली सर कालपासून ते मला त्याच्यामुळे पसले नसत्यात म्हणजे काय झालं तुम्हाला उलटी झाली
हा मग उलटी मग ते लोकांना गैरसमजवर तुम्हालाच व्हिडिओ काढले असे प्रेग्नेंट आहे असे किट दाखवून बघा मी प्रेग्नेंट आहे, लोकांना गैरसमज करून टाकलं की मी प्रेग्नेंट आहे, मग लोकांना वाटत तो हे सगळं तू काय बोलतात त्याला तुम्हालाच बाळ होणार आहे, जे प्रेग्नेंट आहे ते साईडलाच राहते हे का नाही. मग तर काय तो मी म्हटलं माझा व्हिडिओ काढा प्रेग्नेंटचा, त्यावेळेस नको म्हटले माझा काढते हे का नाही. तुला नव्हतं सांगायचं ना 3 महिने माझं नव्हतं, माझ्यात काय माझ्या पोटात काय नव्हतं, त्याच्यामुळे मला काय वाटलं नाही काढायला, तुला नव्हतं सांगायचं ना, तू का नाही सांगितलं, तू का नको. चला मग सांगू खरंच काय. तर बरेच जण असं इंस्टावरती कमेंट करतायत की दोघींमधून प्रेग्नेंट कोण आहे, तर आमच्या दोघींमधलं प्रेग्नेंट मी आहे आणि ताई प्रेग्नेंट नाही, ताईंना ऑलरेडी 2 मुलं आहेत. तर मला आता चाललाय 7वा बाबा, आता नको 7वा महिना चाललेला आहे मला. तर मला 2-4 महिने खूप त्रास झाला, त्यासाठी मी माहेरी पण गेले होते. तर एवढं सांगते ताई प्रेग्नेंट नाही, मी प्रेग्नेंट आहे. म्हणजे आजूपर्यंत माहित नव्हतं, नव्हतं माहिती, त्याच्या लोकांना माहित नव्हतं कोण प्रेग्नेंट आहे. बाळाकडे उघड दीदी आली बघ. तर आता कळलं असेल त्यांना की दोघांना समजलंय की प्रेग्नेंट कोण आहे. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडला बेल आयकॉन आहे ती पण दाबायला विसरू नका. बाय.